हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी डिक चॅनल. मी अजय कुमार गोस्वामी. चालू घडामोडी प्रश्नोत्तरांच्या सिरीजमध्ये आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत. ऑलरेडी आपण बराचसा घटक यामधला कवर केला आहे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर अनअकॅडमी ॲप डाउनलोड केलं असेल तर नक्की ॲप डाउनलोड करा. अनअकॅडमीवर आपले फ्री लेक्चर्स होत असतात, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, कारण हे भारतातलं सर्वात मोठं लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस सुरू आहेत. सध्या कंबाईंड प्रिलिमसाठी उपयुक्त असणारा इकॉनॉमीचा कोर्स माझा सुरू झाला आहे, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. जॉईन करताना रेफरल कोड आहे MPCTIC6716, हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट त्या ठिकाणी मिळू शकतो. तर नक्की जॉईन करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर आज आपण वेळ दौडता ॲक्च्युली जे आपलं लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार वीज उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? कोणता? आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं, ओके, वीज उत्पादनामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे आणि कंसामध्ये काय म्हटले? मार्च 2020, म्हणजे मार्च 2020 मधला हा रिपोर्ट आहे किंवा तिसरं पहिल्या आठवड्यात तो आलेला रिपोर्ट होता. तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा म्हटलं? तर भारताचा क्रमांक येतो तिसरा. भारताचा क्रमांक कितवा आहे? तिसरा. कारण वीज उत्पादनामध्ये चीन देशाचा जगामध्ये पहिला क्रमांक आहे, चीन नंतर क्रमांक लागतो तो म्हणजे अमेरिकेचा, आणि अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. भारत कितव्या क्रमांकावर येतो? तर भारत तिसऱ्या क्रमांकावर येतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला चार विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. MEIS योजना टप्प्याटप्प्यानं मागं घेत त्या जागी RODTEP योजना सुरू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. म्हणजे MEIS म्हणजे हा COVID-19 संदर्भातला प्रश्न आहे. ठीक आहे, तर इथं लक्षात घ्या, याच्यावर शक्यतो विचारलं जाणार नाही. ह्यामध्ये फक्त चौथं चूक आहे, म्हणजे हे जो विधान दिलेलं आहे MEIS म्हणजे ज्याला आपण म्हणतो मर्चंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम, त्याला काय म्हणतो आपण? मर्चंडाईज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्कीम. शक्यतो याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही, फक्त जजाता फक्त माहीत असू द्या फ्रॉम इंडिया स्कीम. तर ही कधी सुरुवात, ह्याची जर घोषणा बघितली तर हे 2010-15 म्हटले ते येत नाही, 2015-20 येते. त्याच्यामुळे हे डेफिनेटली इथं असणार नाही. पर्याय क्रमांक 4 हे चुकीचं आहे. त्याच्या जागी RODTEP योजना घेतली, म्हणजे रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस ऑन एक्सपोर्ट प्रोटोकॉल्स, असं तो नवीन प्रोडक्ट, ओके, त्याच्यासमोर असणारी नवीन योजनेला मंजुरी दिली. ठीक आहे, असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला दिलेल्या विधानामधून योग्य विधान निवडा असं म्हटले. पहिलं विधान आहे, वन्य प्राण्यांची DNA चाचणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचं वन विभाग या वन विभागानं स्वतःची प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विधान बरोबर की चूक? डेफिनेटली बरोबर आहे. वन्य प्राण्यांची DNA चाचणी करण्यासाठी महाराष्ट्राच्या वन विभागानं ही प्रयोगशाळा उभारण्याचा डिसिजन घेतला आहे. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बघा, अशी प्रयोगशाळा उभारणारं महाराष्ट्र देशातील, म्हणजे उत्तराखंड नंतर देशातील दुसरा वन विभाग आहे, हे चुकीचं आहे. कारण महाराष्ट्राचा वन विभाग हा काय आहे? पहिला वन विभाग आहे. काय आहे? पहिला वन विभाग आहे. कुठं उभारलं जाणार आहे? तर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली या ठिकाणी ते उभारलं जाणार आहे. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, ओके, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं तुमचं काय असणार आहे? फक्त पहिलं विधान बरोबर आहे, कारण हे पहिला वन विभाग आहे. कितवा वन विभाग म्हटलं? पहिला वन विभाग आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या विधानामधून अयोग्य असणारा पर्याय निवडा असं म्हटलंय. पहिलं विधान बघा, भारतीय श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर नवर्गीस कुरियन यांची जयंती म्हणजेच 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर आहे. सर्वात पहिला राष्ट्रीय दूध दिन कधी साजरा केला होता? 2014 हेही बरोबर आहे. आणि जागतिक दूध दिन कधी साजरा होतो? 1 जूनला, हेही बरोबर आहे. म्हणजे जो संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक दूध दिन, म्हणजे दोन दिवस लक्षात ठेवा. राष्ट्रीय दूध दिन म्हटलं तर तो येतो 26 नोव्हेंबरला, जागतिक दूध दिन म्हटलं तो येतो 1 जूनला. यामुळे इथं कोणतं चुकीचं नाही आहे, तुमचं दिलेल्या संविधानामध्ये सर्वच्या सर्व बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दिलेल्या विधानातून अयोग्य असणारा पर्याय निवडा. दिलेल्या विधानातून अयोग्य असलेला पर्याय निवडा असं म्हटलंय. पहिलं विधान जर बघितलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन दुरुस्ती विधेयक 2019 हे राज्यसभा व लोकसभेमध्ये 6 ऑगस्टला आणि 26 नोव्हेंबर रोजी मंजूर झालं. कोणतं विधान विधेयक म्हणतोय आपण? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, हां, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन विधेयक. तर हे पहिलं विधान काय असणार आहे तुमचं? बरोबर आहे, कारण राज्यसभेमध्ये पहिल्यांदा ते मंजूर झालं, त्यानंतर लोकसभेमध्ये झालं होतं. राज्यसभेमध्ये 6 ऑगस्टला आणि लोकसभेमध्ये 26 नोव्हेंबरला. बरोबर आहे.
या दुरुस्ती कायद्याद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अधिनियम 2014 याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. हो, हेही बरोबर आहे. आणि तिसऱ्या विधानामध्ये काय म्हणतंय, 2019 दुरुस्ती अधिनियम या अन्वये अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था हा दर्जा देण्यात आला. म्हणजे अहमदाबादमध्ये असणारी जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आहे त्याला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा दिला या विधेयकानुसार असं म्हणतंय. मग हे बरोबर आहे का? डेफिनेटली नाही आहे. हे डेफिनेटली नाही, म्हणजे हे विधान काय असणार आहे, तुमचं चुकीचं असणार आहे. आता ह्याचा काय घटक सांगतो तो लक्षात घ्या. कारण या विधेयकानुसार हे जे अहमदाबादमधला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन म्हणतो ना, तर हा जो 2014 अधिनियम आहे त्या 2014 अधिनियमानुसार हे स्थापन करण्यात आलं होतं. हिथं म्हणतोय तुम्हाला 2019 अधिनियमाद्वारे हे स्थापन करण्यासाठी, म्हणजे जो राष्ट्रीय महत्त्वाची संस्था असा दर्जा, तर ह्या 2014 अधिनियमानुसार अहमदाबादमधले जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आहे ना त्याला महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा दिला. 2019 आणखी 4 घटक किंवा 4 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आहे ना त्यांना पदवी देण्यात म्हणजे महत्त्वाची संस्था म्हणून अधिकार दिले. एक येतं कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र म्हणजे हरियाणा जिल्हा, या ठिकाणी असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनला महत्त्वाची संस्था दर्जा दिला. पहिलं 2019 4 दिले, 2014 फक्त एकच होतं अहमदाबाद. कुरुक्षेत्र हरियाणा, ठीक आहे, हे पहिलं ठिकाण असणार आहे. दुसरं ठिकाण आहे आंध्र प्रदेशमध्ये. दुसरं ठिकाण येतं आंध्र प्रदेशमध्ये. तिसरं ठिकाण आहे भोपाळमधलं, भोपाळ MP मध्य प्रदेश, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन भोपाळ मध्य प्रदेश, हे तिसरं ठिकाण. आणि चौथं ठिकाण येतं ते म्हणजे आसाममधलं जोरहाट म्हणून ठिकाण येतं, जोरहाट आसाम. या 4 ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि त्याचं महत्त्वाची संस्था दर्जा दिला जाणार आहे. आणि याच्यानुसार काय होणार, या संस्थेला पदवी देण्याचे अधिकार बऱ्याच घटक किंवा बऱ्याच गोष्टी इथं महत्त्वाच्या ठरणार आहेत. लक्षात आलं? त्याच्यामुळं हे चुकीचं का ठरतं, इथं 2019 ऐवजी काय पाहिजे होतं, 2014 पाहिजे होतं. मग काय झालं असतं, हे विधान बरोबर झालं असतं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे विधान आहे तर ते तुमचं चुकीचं आहे. ओके, थोडा हाय क्वालिटीचा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, देशाच्या दुर्गम आणि प्रादेशिक भागाची अधिक प्रमाणात संपर्क वाढवण्याच्या उद्देशानं उडान योजनेच्या 4th टप्प्याची 3 डिसेंबर 2019 सुरुवात केली. बरोबर का? यस, हे बरोबर आहे. उडान योजनेची 4th टप्प्यामध्ये ईशान्य भारत, 4th टप्प्यामध्ये ईशान्य भारत, डोंगराळ राज्य, जम्मू काश्मीर, लडाख आणि बेट प्रदेश यावर भर दिला जाणार आहे. हे सुद्धा विधान काय आहे, तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आता ह्या योजनेची घोषणा कधी केली होती, उडान योजना त्याचा कितवा टप्पा म्हणते, 4th. पर पहिलं रिझन लक्षात घ्या, 3 डिसेंबरला हे का केलं, कारण 31 ऑक्टोबर 2019 जम्मू काश्मीर आणि लडाख हे काय झालेलं आहे, युनियन टेरिटरी झाले, हे युनियन टेरिटरी झाले. म्हणून 3 डिसेंबर 2019 त्या राज्यामध्ये काहीतरी करणं गरजेचं आहे किंवा काहीतरी फोकस करावा म्हणून सरकारने हे सुरू केले. 4th टप्पा ह्या राज्यांनाच फोकस केला आहे, ईशान्य, डोंगराळकडची राज्य, जम्मू काश्मीर, लडाख, बेट प्रदेश. मग आता ही जी उडान योजना, ह्या उडान योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती, तर ही 2016 म्हणजे 21 ऑक्टोबर 2016 घोषणा झाली. परंतु याचं उद्घाटन कधी झालं असं जर विचारलं तर ते उद्घाटन झालं होतं 27/4/2017 27/4/2017. हे लक्षात ठेवा, हा घटक इथं थोडासा महत्त्वाचा आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मार्च 2020 नवी दिल्ली येथे आठवड्याभराच्या एकम फेस्टचं आयोजन करण्यात आलं. बरोबर का? एकम फेस्ट. एकम फेस्ट म्हणजे एंटरप्रिनरशिप. ई म्हणजे एंटरप्रिनरशिप, के म्हणजे नॉलेज, ए म्हणजे अवेअरनेस आणि एम म्हणजे मार्केटिंग. म्हणजे एंटरप्रिनरशिप, नॉलेज, अवेअरनेस आणि ह्याच्यामध्ये मार्केटिंग, हे म्हणजे एकम फेस्ट होतं. पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयानं राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळानं, म्हणजे या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा हा अपंग वित्त विकास महामंडळ आहे की ज्याची स्थापना 1997 यांनी याचं आयोजन केलं होतं. बरोबर आहे, दिव्यांग कारागीर व नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. म्हणजे इथं कोणतं चुकीचं नाही आहे, सर्वच्या सर्व बरोबर आहे. म्हणजे एकम फेस्ट कशासाठी होता असं जर विचारलं तर जे दिव्यांग कारागीर किंवा नवउद्योजक आहेत ना त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा आयोजित करण्यात आला होता. हे तुम्हाला तिथं लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठीच ॲक्च्युली राष्ट्रीय अपंग वित्त विकास महामंडळाचं स्थापना करण्यात आलेली होती. तर हा घटक इथं जास्त इम्पॉर्टंट आहे.
आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल. कधीची न्यूज आहे? मार्च 2020 म्हणजे एक वर्ष होऊन त्याला गेलेलं आहे. ह्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, विचारला गेला तर. ठीक आहे, म्हणजे मार्चपर्यंतच्या करंट अफेअर्स तुम्हाला फोकस करावा लागेल. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय वैज्ञानिक व चंद्रिमा सहा यांची ऑगस्ट 2019 भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्यांच्याविषयी खाली दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा. ठीक आहे, पहिलं विधान आहे ते म्हणजे त्यांनी एम एस सी व पीएचडी आणि पीएचडी ह्या दोन्ही पदव्या कलकत्ता विद्यापीठातून घेतल्या. ओके, चंद्रिमा सहा दोन्ही पदव्या तिथूनच घेतल्यात, कलकत्त्यामधून, बरोबर आहे. किंवा 2017 राष्ट्रीय विज्ञान अकादमीतील जैविक विभागाच्या त्या विभागीय अध्यक्ष होत्या, जैविक विभागातील विभागीय अध्यक्ष होत्या म्हटलं आहे, हेही बरोबर आहे. किंवा 2019 शांतीस्वरूप भटनागर पदक प्राप्त झाले त्यांना, शांतीस्वरूप भटनागर पदक प्राप्त झाले, हेही विधान बरोबर येतं. चौथं विधान बघा, पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला क्रिकेट संघात त्या कर्णधार होत्या. नाही, पहिल्या महिला क्रिकेट संघात त्या कर्णधार नव्हत्या, तर त्या उपकर्णधार होत्या. पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला क्रिकेट संघामध्ये त्या काय होत्या? उपकर्णधार होत्या, व्हाईस कॅप्टन होत्या. कर्णधार होत्या का? नाही. ओके, हे लक्षात राहू द्या. किंवा आकाशवाणी बघा, आकाशवाणीमध्ये पहिल्या महिला क्रिकेट समालोचक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं. आकाशवाणीमध्ये पहिल्या महिला क्रिकेट समालोचक, पहिल्या महिला क्रिकेट समालोचक म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं, हे लक्षात ठेवा. काय नाव आहे त्यांचं? तर तो त्यांचं नाव आहे चंद्रिमा सहा. ओके, चंद्रिमा सहा. यामुळे 1, 2, 3 बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे रवी शास्त्री यांची ऑगस्ट 2019 भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली, कोणतं विधान आयोग आहे ते निवडा. पहिलं विधान बघा, 2021 भारतात होणारा T20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पद सांभाळतील. ओके, सांभाळतील का? डेफिनेटली बरोबर आहे, मुख्य प्रशिक्षक पद त्यावेळ कालावधीपर्यंत सांभाळणार आहेत. 2014-16 या काळात भारतीय पुरुष क्रिकेट संघाचं त्यांनी संचालक पद भूषवलं होतं. ह बरोबर होते, कारण ते डायरेक्टर होते, संचालक म्हणजे डायरेक्टर पद होतं, तो मुद्दा चर्चेत राहिलेला होता, त्यामुळे हेही तुमचं बरोबर असणार आहे. मग 2021 T20 वर्ल्ड कप कुठं होणार आहे भारतात, आणि 2022 T20 वर्ल्ड कप कुठं होणार आहे, कारण 2 सलग वर्ल्ड कप होणार आहे. 2020 कोरोनामुळे तो प्रॉब्लेम झालेला नाही आहे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा, तर 2022 आता कुठं होणार आहे T20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये, आणि या वर्षीचा 21 वर्ल्ड कप भारतामध्ये होणार आहे. हा घटक फक्त इथं लक्षात असू द्या. यामुळे इथं दिलेल्या विधानापैकी कोणतं अयोग्य आहे? कोणतंच अयोग्य नाही. तुमची दिलेली सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. दिलेली सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. एवढं इथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 30 म्हणजे 1989 भारतीय लष्करात दाखल झालेलं MiG-27 या डिसेंबर 2019 रोजी जोधपूर या विमानतळावरनं शेवटचं उड्डाण केलं, म्हणजे MiG-27 शेवटचं उड्डाण कुठून केलं? जोधपूर विमानतळावरनं म्हटले. आता आणि तो निवृत्त झालं, याच्या बाबतीमध्ये खाली काही विधानं दिलीत आणि तुम्हाला म्हटलं यामधून योग्य पर्याय कोणता आहे तो निवडा. ही विमानं भारतीय लष्करानं फ्रान्स देशाकडं घेतली. MiG-27 हे भारतीय लष्करानं फ्रान्सकडं घेतलीत का? नाही. MiG-27 म्हटल्यानंतर इथं काय देश यायला हवा? रशिया यायला हवा. फ्रान्स यायला हवा का? नाही, इथं रशिया यायला हवा. ओके, या विमानात भारतीय लष्करानं बहादूर असं टोपणनाव दिले. हा डेफिनेटली बरोबर आहे, बहादूर नाव म्हटल्यानंतर हे बरोबर आहे, परंतु रशिया पाहिजे. फ्रान्स दिल्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट स्टेटमेंट असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानातून योग्य विधान निवडा. भारतातील सर्वात लांब रेल्वे विद्युतीकरण केलेला बोगदा तेलंगणा राज्यात आहे. सर्वात लांब विद्युतीकरण केलेला बोगदा कुठं आहे म्हटलंय? तेलंगणा राज्यात आहे. बरोबर की चूक? तर हे पहिलं विधान चुकीचं आहे, कारण हा बोगदा कुठे येतो? आंध्र प्रदेशमध्ये. हा आंध्र प्रदेशमध्ये, आणि याचं जे सुरुवातीचं उद्घाटन म्हणतो किंवा तो समारोप म्हणला, तर हे जे आपले व्यंकय्या नायडू आहेत, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, ठीक आहे, त्यांच्यामुळे चर्चेत आला होता. आय थिंक ती 31 न्यूज आहे, 31 ऑगस्ट 2019 हा न्यूज येते, 31 ऑगस्ट 2019 आंध्र प्रदेशमध्ये येतो. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे. हा बोगदा चेरलोपल्ली ते रापोरो, हा बोगदा चेरलोपल्ली ते रापोरो या रेल्वे स्थानकादरम्यान आहे. बरोबर की चूक? तर हे सुद्धा विधान बरोबर आहे, चेरलोपल्ली ते रापोरो रेल्वे स्थानकादरम्यान आहे.
तिसरं विधान बघा, या बोगद्याची लांबी 7.6 किलोमीटर आहे, हे चुकीचं आहे. या बोगद्याची लांबी येते 6.7 किलोमीटर. किती येते? 6.7. इथं 7.6 दिल्यामुळं हे विधानसुद्धा चुकीचं ठरतंय. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे? फक्त दुसरं विधान बरोबर आहे. लक्षात आलं? तर भारतातील सर्वात लांब रेल्वे विद्युतीकरण असलेला बोगदा कोणत्या राज्यात आहे असं विचारलं तर तो तेलंगणा राज्य येतं. बोगदा कोणत्या ठिकाणी आहे म्हटलं तर तेलंगणा येत नाही, आंध्र येतं. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी आहे म्हटल्यानंतर चिरलोपल्ली ते रापूर रेल्वे स्थानक दरम्यान आणि 6.7 किलोमीटर. ओके, हे लक्षात राहू द्या. हा घटक थोडासा महत्वाचा आहे कंबाईनसाठी. पुढचा प्रश्न बघा, 10 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 दरम्यान मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे फादर फ्रान्सिस दिब्रिटो, काय नाव आहे त्यांचं? फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली 93 मराठी साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे. ठीक आहे, याच्या बाबतीमध्ये दिलेल्या विधानातून योग्य पर्याय निवडा. या संमेलनाचं उद्घाटन कोणी केलं? रानकवी नादो महानोर यांनी केलं. बरोबर आहे का? हो, बरोबर आहे. उद्घाटन कोणी केलं? नादो महानोर, म्हणजे रानकवी म्हणून त्यांना ओळखलं जातो, ते बरोबर आहे. या संमेलन स्थळाचं संत गाडगेबाबा साहित्य नगरी असं नामकरण केलं आहे. डेफिनेटली हे चुकीचं आहे. मग यांचं संत गोरोबा काका असं नामकरण झाले, गाडगेबाबा दिल्यामुळे हे चुकीचं ठरतं. याचा अर्थ काय विचारलं होतं? योग्य विधान पहिलंच विधान बरोबर आहे, पहिलंच विधान बरोबर आहे. आलं लक्षात? तर याच्यावर थोडासा फोकस तुम्ही करू शकता. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, अलीकडील काळामध्ये गेम चेंजर आत्मचरित्र चर्चेत होतं. कोणतं? गेम चेंजर. ते कोणत्या क्रिकेटपटूचं आत्मचरित्र आहे? गेम चेंजर शाहिद आफ्रिदी. गेम चेंजर शाहिद आफ्रिदी. टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग. टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग. ठीक आहे, आभासी चलन रूपातील देणग्या स्वीकारणारी संयुक्त राष्ट्राची प्रथम संस्था कोणती? संयुक्त राष्ट्राची प्रथम संस्था कोणती? युनिसेफ येते. युनिसेफ. ओके, युनिसेफ प्रथम संस्था, युनिसेफ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, दिलेल्या विधानातून अयोग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2019 रोजी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय आहे त्याला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय कोणतं म्हणतोय लक्षात घ्या. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं. तर हे बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. 5 लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. तर हे विधान चुकीचं आहे, कारण हे 5 लाख नाही आहे, हे 50 लाख आहे. किती आहे रक्कम याच्यासाठी? 50 लाख रुपये स्वरूप आहे. कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार म्हणतो त्यांना. स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणारं नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम ठरले. हे विधान बरोबर आहे. तुम्हाला विचारलंय काय? अयोग्य पर्याय कोणता? म्हणजे करेक्ट स्टेटमेंट हे पर्याय क्रमांक दुसरा असणार आहे. अयोग्य पर्याय कोणता म्हटल्यानंतर करेक्ट पर्याय क्रमांक दुसरा, कारण दुसरे विधान हे चुकीचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा, नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलं. 50 लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि स्वच्छतेच्या मानकाची अंमलबजावणी करण्यामुळं राज्यामध्ये ते पहिलं ठरलं होतं. त्याच्यामुळे या पुरस्कारानं त्या रुग्णालयाला सन्मानित केलं गेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, सप्टेंबर 2019 ही न्यूज येते. कोणती न्यूज येते? सप्टेंबर. जास्त लांब नाही आहे. ठीक आहे, आता ही न्यूज जर बघितली, हरियाणा क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कपिल देव यांची नियुक्ती झाली. बरोबर की चूक? हा बरोबर आहे. हरियाणा विद्यापीठाचे, क्रीडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू. हरियाणा क्रीडा विद्यापीठ देशातलं पहिलं क्रीडा विद्यापीठ आहे? नाही. हे पहिलं आहे का? नाही, हे ॲक्च्युली तिसरं क्रीडा विद्यापीठ येतं. याच्या अगोदर गांधीनगर गुजरातमध्ये पण स्थापन करण्यात आलेलं होतं क्रीडा विद्यापीठ. किंवा चेन्नईला घ्या, चेन्नईला पण स्थापन करण्यात आलेलं आहे. तर हे पहिलं दुसऱ्यामध्ये रँकिंग येतो. पण तिसरं म्हटलं हरियाणा क्रीडा विद्यापीठ, हे तिसऱ्या क्रमांकावर येतं. ओके, तिसऱ्या क्रमांकावर येतं. हे इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं 21 ऑक्टोबर 2019 रोजी भीम या ॲपच्या भीम 2.0 या सुधारित आवृत्तीचं अनावरण केलं. सुधारित आवृत्ती 2.0 असं म्हणतोय. बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. 2016 नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे भीम या युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. बरोबर आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे UPI म्हणतो, UPI. तर हे बरोबर आहे. नवीन दुसरी आवृत्ती जर म्हटलं तर ही 2.0 हे कधी येते? 2019 21 ऑक्टोबर 2019. त्यामुळं या ठिकाणी तुमचे दिलेल्या विधानापैकी दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, याच्या बाबतीत दिलेल्या विधानातून कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. म्हटले 2019 पुरस्कार ज्येष्ठ सतारवादक अरविंद पारिक यांना देण्यात आला. बरोबर की चूक? डेफिनेटली बरोबर आहे. 2019 अरविंद पारिक यांना देण्यात आला.
2012-13 सालापासून हा पुरस्कार दिला जातोय, हेही बरोबर आहे. 10 लाख रुपये मानपत्र व स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. 10 लाख आहे का? नाही, हे चुकीचं आहे. इथं किती आहे? 5 लाख रुपये आहे. 5 लाख रुपये मानपत्र व स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यामुळे हे विधान काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. तुम्हाला विचारलंय का अयोग्य कोणतं? पर्याय क्रमांक 3, मग हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, 2020 पुरस्कार सुद्धा डिक्लेअर झाला होता. डॉक्टर एन राजन म्हणजे जे व्हायोलिन वादक गुरु विदेशी म्हणून त्यांना ओळखलं जातं, व्हायोलिन वादक लेडीज आहेत, डॉक्टर एन राजम यांना काय झालंय? तर 2020 पुरस्कार सुद्धा डिक्लेअर झालाय. म्हणजे दोन्ही नावं लक्षात ठेवा, अरविंद पारिख लक्षात ठेवा, डॉक्टर एन राजम यांचं नाव लक्षात ठेवा, व्हायोलिन वादक आहेत ते, त्या आणि त्यांना हे पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे हा घटक तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता, व्हायोलिन वादक गुरु विदेशी डॉक्टर एन राजम. ओके, 5 लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप येतं. मग या घटकावरही तुम्ही फोकस करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सना मरीन या 10 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 34व्या वर्षी फिनलँड देशाच्या पंतप्रधान झाल्या. वयाच्या 34व्या वर्षी 10 डिसेंबरला, बरोबर का? डेफिनेटली बरोबर आहे. फिनलँडच्या 46व्या पंतप्रधान बनल्या, हे सुद्धा बरोबर आहे, 46व्या आहेत. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, त्यांच्या पार्टीचं नाव सोशल डेमोक्रॅटिक पार्टी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान बनलेत, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ इथं दिलेल्या विधानापैकी कोणतंच चुकीचं आहे? कोणतंच नाहीये. फिनलँड देशाची राजधानी जर विचारली तर हेलसिंकी येते, हेलसिंकी. स्मार्ट सिटी इंडेक्समध्ये पण याचं नाव येतं, त्याच्यामुळे हा घटक थोडासा महत्त्वाचा ठरतो. ओके, तर आजचं जे सेशन होतं त्या सेशनमधून आपण करंट अफेअर्सच्या एवढ्या न्यूज पाहतोय. बाकीचे भाग लवकरच अपलोड होतील. ओके, थँक्यू.